सध्या अनेक कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत, पण आता या दरम्यान एका शेतकऱ्याने चौकटीच्या बाहेर जाऊन 4 एकरात टरबुजाची शेती केली आहे। त्यातून त्यांना भरघोस आर्थिक फायदा झालाय। शंकर कोल्हे असं या शेतकऱ्याचं नाव असून नाशिकच्या चांदवड तालुक्यातील रायपूर इथे त्यांची शेती आहे। 1.5 महिन्यांपूर्वी 2.5 लाख रुपये खर्च करत कोल्हे यांनी 4 एकरात टरबुजाची लागवड केली होती। 75 दिवसात उत्पादन सुरू झालं आणि रमजान सणामुळे त्यांच्या मालाला 8 ते 8.25 रुपये किलोचा भाव मिळाला। आतापर्यंत त्यांचे 32 टन टरबुज व्यापाऱ्यांनी खरेदी केले असून जम्मू काश्मीर गुजरात मुंबई मार्केटला त्याची विक्री झाली आहे। केलेला खर्च वजा जाता उर्वरित टरबूज शेतीतून त्यांना 6 लाख रुपये नफा मिळणार आहे। कांदा लागवडीनंतर काढणीपर्यंत 2.5 महिन्याचा कालावधी जातो, त्यातच आता कांद्याला भाव नाहीये। मात्र टरबुजाच्या शेतीतून अवघ्या काही दिवसातच फायदा झाल्याचं हे शेतकरी सांगतायत। किलोला भाव 8 रुपये मिळाला, तर माझा माल हा व्यापाऱ्यांनी जागेवर उचलला, त्याच्यात माझा काही जम्मू काश्मीर काही गुजरात काही मुंबई असे 3 ठिकाणी माल गेला, तर माझ्या 2.5 एकरामध्ये माझा 60 टन माल गेला, तर मला 60 टनामध्ये 5 लाखाचं मला त्याचं उत्पन्न झालंय। तर माझा सगळा 4 एकराचा खर्च माझा आहे 2 लाख रुपये, तर माझा उत्पन्न खर्च निघून तर मला 3 लाख फायदा झालाय। अजूक मला 1.5 एकर अजूक माझी टरबुजाची काढणी बाकी आहे, त्याच्यात मला ते त्याचा भाव बी मी 8 रुपयाने ठरेल आहे, तर त्याचा खुळा 2-3 दिवसात माझा होणार आहे।